ठाकरे हे एक भंपकग्रस्त आहे, यानं कोणाची तरी सुपारी घेतली आहे. सरकारला आदेश का काय देऊ शकतो? या तारखेपर्यंत बोंबे काढा नाही तर हे करीन. सरकार काय नाबर आहे का? माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांना अटक करा. मशिदीवरील भोंगे काढून टाका असं म्हणून भारतीय घटनेविरोधात काम करणाऱ्या व दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी माजी आमदार लक्ष्मण माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण केलं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एक भंपकग्रस्त आहेत. ते काय बोलतात याचा काही ताळमेळ नसतो. आत्ता जे बोलतील ते उद्या बोलतीलच असं नाही. याची कुठली राजकीय भूमिका नसलेला बिनकण्याचा हा माणूस आहे. परंतु यानं कोणाची तरी सुपारी घेतली आहे, म्हणजे भाजपची सुपारी घेतली आहे, आणि आता ते धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायचं काम करत आहेत. ते म्हणाले मशिनीवरचे भोंगे 3 तारखेपर्यंत काढा. उई ठाकरे, राज ठाकरे कोण, याचे कॉन्ट्रिब्युशन काय, त्यांनी काय केलं आहे समाजासाठी आणि देशासाठी? हा कसं काय आदेश काढू शकतो सगळ्या राज्याला? सरकारला आदेश का काय देऊ शकतो? या तारखेपर्यंत बोंबे काढा नाही तर हे करीन. सरकार काय नाबर आहे का? माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांना अटक करा. तुमचे भाऊ असतील तर समजून सांगा, व ते जर ऐकत नसतील तर अटक करा ना, आणि सभेला कुठंही परवानगी देऊ नका. त्यांना अटक करा. दोन धर्माधर्मामध्ये भांडणं लावण्याचा उद्योग ते करत आहेत. महाराष्ट्र आणि शांतता आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होते या पद्धतीनं भडकाऊ भाषणं ते करत आहेत. त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. या मागणीच्यासाठी आम्ही भारतीय लोक आंदोलन याच्या वतीने आम्ही साताऱ्यामध्ये लाक्षणिक उपोषण केलेलं आहे आणि आम्हाला पाठिंबा चांगला मिळतो आहे. लोक येत आहेत, भेटत आहेत, वेगवेगळ्या धर्मातले लोक येत आहेत, वेगवेगळ्या जातीतले लोक येत आहेत. या देश आम्हाला भारतीय ठेवायचा आहे. आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही हिंदू आहे, आम्ही मुस्लिम आहे, आम्ही शीख आहे, हे सगळं नंतर आहे. पहिल्यांदा आम्ही सारे भारतीय आहोत आणि आम्ही भारतीयच राहणार आहोत. याच्यासाठीच जे काही कुणी जर आडवं काही घालत असेल तर ते संघ भाजप असो, विश्व हिंदू परिषद असू दे, तो बजरंग दल असो, या सगळ्यांना खरं म्हणजे या सगळ्यांना बंदी केली पाहिजे. या सगळ्यांवर बंदी घातली पाहिजे. आरएसएसवर मुख्यत्वे बंदी घातली पाहिजे. पण सरकार केंद्रातलं त्यांच्या हातात असल्यामुळे वाटेल ते खेळ ते करत आहेत. ही गोष्ट अतिशय निषेधार्ह आहे. त्यांचा मी निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारकडे अशी मागणी करतो की या माणसाची योग्य दखल घ्या आणि त्याचा बंदोबस्त करायचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा ठाकरे घराण्यात जन्म झाला असला तरी त्यांचे देशाच्या जडणघडणीत कोणतेही योगदान नाही. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे. खरं तर राज ठाकरेंनी आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारसरणीचा आदर्श घेतला पाहिजे. परंतु राज ठाकरे हे सुपारी घेऊन काम करत आहेत. त्यांनी कोणाची सुपारी घेतली आहे हे सर्वजण जाणतात असं म्हणत आमदार माने यांनी राज यांच्यावर टीका केली आहे.